नागपुरातील अनेक मोठ्या मुद्द्यांना हात घालून त्यावर केसेस कोर्टात दाखल करणारे ऍडव्होकेट सतीश उके यांच्या घरी आज सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रेड केली आणि ऍडव्होकेट उके यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. नागपुरात घडलेले जस्टिस लोया प्रकरण असो किंवा निमकर हत्याकांड असो, कोर्टात ही प्रकरणे दाखल करून चर्चेत आलेले ऍडव्होकेट सतीश उके यांच्या घरी आज सकाळी ईडीची रेड पडली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईवरून आलेल्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आणि उके यांना ताब्यात घेतले. यात उकेच्या घरातील फोन व लॅपटॉपसुद्धा जप्त करून नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई हेतुपुरस्पर भाजपतर्फे करण्यात आल्याचा आरोप सतीश उकेच्या भावाने माध्यम प्रतिनिधींसमोर केला. ते पुढे सर्वांना माहितच पडेल. कारवाई होण्याचं कारण म्हणजे पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरपूरसे प्रकरण सतीश उके यांनी बाहेर काढलेले आहे. निमगडे हत्याकांड, जज लोहिया, निवडणुकीच्या वेळेस जो काही फॉर्म भरण्यात आला त्याच्यात माहिती लपवली, तर हे असे भरपूर गावगुंड मोदी असे भरपूर प्रकरणं सतीश उके यांनी उघडलेले आहे बीजेपीचे. त्याच्यामुळे त्यांनी केंद्रीय यंत्रणेचा वापर करून आजची ही कारवाई केली. दात मागावंच लागेल सर, त्याच्याशिवाय कसं होणार. आता दात कशी मागायची, काय मागायची ते सतीश उके पाहतील. आम्ही त्याच्या संबंधी काही म्हणू शकत नाही आणि काही बोलू शकत नाही, कारण की आम्ही त्यांचे भाऊ आहे. त्यांच्यावर 10 ते 15 ईडीचे अधिकारी होते, त्यांना विचारलं तर ते म्हणाले मुंबईवरून आलो आहे आम्ही, इथलं कोणीच नाही आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे केंद्रीय राखीव बलाचा 50 लोकांचा ताफा होता, जेणेकरून त्यांना घरात पूर्ण सील केलं. त्यांची जी कारवाई आहे त्याच्यात 1 लॅपटॉप, 3 मोबाईल हे जप्ती केले आणि घेऊन गेले. काहीच नाही कागदपत्र, काहीच नाही. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.